पाय थोड़ा सावकाश। अरे बाप रे, अरे बाप रे, ओके। तुम्हाला दमचक करणारी आहे आणि तेवढीच घसरगुंडी आहे, त्यामुळे इथे येताना आणि फायनली आपण वाघ दरवाजापाशी आलेलो आहोत। जय भवानी, जय शिवाजी। पन्नालगडावर गेले, पन्नालगडावर नंतर विशालगड आणि थेट नंतर जिंजी। 5 एप्रिल 1689 ला छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि 2 नोव्हेंबर 1689 ला छत्रपती राजाराम महाराज जिंजीला पोहोचले। आणि हा जो जीव घेणार जय शिवराय, रायगड अभ्यास मोहिमेमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता आपली अभ्यास मोहीम दुसरी आहे, आपण वाघ दरवाजाकडे चाललो आहोत। आणि होळीच्या माळावरून आल्यानंतर म्हणजे थेट उजव्या बाजूनी तुम्हाला इकडे कुशावर्त तलावाकडे यायचे, वाडेश्वर मंदिर म्हणजे कुशावर्त तलाव हे लक्षात ठेवायचं। आणि ही जी आता वाट आहे आपल्याला डायरेक्टली वाघ दरवाजाकडे घेऊन जाणार आहे। बघा, इतिहासामध्ये म्हणजे या रायगड किल्ल्याला ज्या 4 दिशा आहेत, वाघ दरवाजा, त्याच्यानंतर हिरकणी बुरुज, भवानी कडा आणि टगमग टोक, म्हणजे अनेक शिवभक्त असतील किंवा अनेक लोक असतील रायगड किल्ल्यावरती, लाखो लोक भेटी देत असतात, पण या 4 दिशांना भेटी देणारे अत्यंत कमी असतात। आणि आपला उद्देश एकच की हे सगळे जे गडकिल्ल्यांचे ज्या दिशा आहेत, या दिशा आपल्याला प्रेझेंट करायचे आहेत, जेणेकरून हा शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो घराघरात पोचला पाहिजे। तर चला मग वाघ दरवाजाकडे। वाघ दरवाजाकडे जात असताना काही वास्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात। वाडेश्वर मंदिराच्या कडेला असलेल्या वास्तू म्हणजे अष्टप्रधान मंडळापैकी काही जी मंत्री होते त्यांचे बहुधा हे वाडे असावेत। आणि पुढेच हा कुशावर्त तलाव आहे। वाघ दरवाजाकडे आपण चाललो आहोत आणि समोर इकडे वाडेश्वर मंदिर आहे आणि हा एक कुशावर्त तलाव। आणि खूप सारं म्हणजे रायगड किल्ल्यावरती अनेक म्हणजे लोक भेटी देत असतात, पण काहीतरी आपल्याकडनं राहून जातं, म्हणजे जे पाहायचं आहे ते आपण पाहत नाही। म्हणजे फार तर आपण बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, राजदरबार एवढं पाहून आपण निघून जातो। बट रायगड किल्ल्याला जे 4 दिशा आपण ज्या बोलतो, जिथे रायगड किल्ला संपतो, असा वाघ दरवाजा, भवानी कडा, हिरकणी बुरुज आणि टकमक टोक हे अत्यंत महत्त्वाचं, ज्याला एक ऐतिहासिक इतिहास असा लाभलेला आहे। तर आपण वाघ दरवाजाकडे चाललो आहे आणि वाघ दरवाजाकडे जाताना ही वाट अतिशय खडतर आहे, तर थोडंसं जपूनच जांभळं वगैरे आलेली आहेत। वाह, वरती जांभळं आलेत। पाय थोडं सावकाश। अरे बापरे, अरे बापरे, ओके, थोडे जास्त उतरणे मामा, सावकाश, ओके। जांभळीचं मोठं झाड आहे इथं। वाघ दरवाजाकडे येताना अतिशय वाट ही तुम्हाला दमचक करणारी आहे आणि तेवढीच घसरगुंडी आहे, त्यामुळे इथे येताना थोडी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। जितेंद्र मामा चला, जितू मामा आपले मागे राहिलेले आहेत, आम्ही आलो पुढे। आणि अगदी वाघ दरवाजा आपल्या समोर आता दिसतो।
आणि फायनली आपण वाघ दरवाजापाशी आलेलो आहोत. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. आता आम्ही आहोत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड या वाघ दरवाजापाशी. या वाघ दरवाजाला अत्यंत महत्वपूर्ण असा इतिहास लाभलेला आहे. इथे पूर्वी वाघ दरवाजा अस्तित्वात नव्हता. अत्यंत हा दुर्गम असा कडा, या कड्यावरून असा इतिहासात सांगितलं जातं की या कड्यावरून एक वाघ वरती यायचा आणि याच वाटेने वाघ खाली जायचा. ही गोष्ट मावळ्यांना माहीत होती आणि ही गोष्ट महाराजांना सांगावी. आणि एक दिवस महाराजांच्या कानावरती ही गोष्ट पडली आणि त्यानंतर महाराजांनी आदेश दिला की ज्या ठिकाणून वाघ वरती येतो आणि ज्या त्याच ठिकाणून वाघ खाली जातो त्या ठिकाणी जे काही कडे असतील त्याला तासून काढा आणि तिथे ताबडतोब तळबंदी बांधा आणि तिथे निगराणीसाठी तिथं सैनिक डायरेक्टली ताबडतोब सैनिकांचं तिथं रुजू करा. कारण वाघ जर वरती येतोय तर शत्रूसुद्धा वरती येऊ शकतो आणि ही तर स्वराज्याची राजधानी आहे. त्याच्यामुळं इथे खूप मोठी महत्वाची जबाबदारी आपली संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. ज्याचं वाघाचं काळीज असेल तोच भविष्यामध्ये इथून उतरू शकतो यासाठी इथं वाघ दरवाजाची निर्मिती केली. कारण यामागचा एक उद्देश असा की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी देवगिरी किल्ला पाहिला होता तर देवगिरी किल्ला हा भूतलावरती एकमेव असा दुर्ग स्थापत्यशास्त्रातलं उत्तम असं उदाहरण देता येईल आपल्या देवगिरी किल्ल्याचं. पण महाराजांनी एक गोष्ट ती जाणली होती की या किल्ल्याला आतमध्ये या म्हणजे एंट्री मारायला एकच दरवाजा होता आणि जाण्यासाठी बाहेर पडायला पण एकच दरवाजा होता आणि म्हणून तो देवगिरी किल्ला शत्रूंच्या ताब्यात गेला. पुढे रायगड किल्ल्यावर जर अशी परिस्थिती ओढवली तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी असा इथं हा एक दरवाजा उभारण्यात आला की आज्ञापत्रात पण लिहून ठेवलेले की गडास दरवाजा थोर आयब आहे. म्हणजेच एक कोणता तरी असा दरवाजा असावा की जो शत्रूला कधीच माहीत नसेल आणि आपत्कालीन प्रसंगी जेव्हा रायगड धोक्यात येईल, संकटात येईल, तेव्हा आपले महत्वाचे अधिकारी किंवा आपल्याला इथून व्यवस्थित बाहेर पडता येईल यासाठी या वाघ दरवाजाची निर्मिती केली. याच्यामागे अजून एक महत्वाचा इतिहास म्हणजे जेव्हा औरंगजेबचा सरदार झुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला आणि रायगडास वेढा घातल्यानंतर पूर्ण रायगड तेव्हा धोक्यात आला होता. कारण छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर मारण्यात आलं आणि त्याच्यानंतर झुल्फिकार खानाने ताबडतोब रायगड किल्ल्याला वेढा घातला आणि महादरवाजा आणि नाणे दरवाजा या दोन्ही ठिकाणी पारा ठेवण्यात आला होता. आणि हा दरवाजा वाघ दरवाजा त्याला कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे स्वराज्यातला हा वाघ दरवाजा हा महाराजांच्या म्हणजे राजघराण्यातल्या लोकांच्या व्यतिरिक्त किंवा मंत्रिमंडळा व्यतिरिक्त हा वाघ दरवाजा कोणाला माहीत नव्हता. आणि या वाघ दरवाजाचं याच वाघ दरवाजाने स्वराज्याचं कुंकू जिवंत ठेवलं. कारण अत्यंत रायगड धोक्यात आला होता आणि गडावरती त्यावेळी महाराणी येसुबाई साहेब, त्यांचा मुलगा राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी आणि अष्टप्रधान मंडळातले काही अधिकारी आणि मावळे त्यावेळी उपस्थित होते. सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला होता की या संकटातून आता बाहेर कसं पडायचं. पण त्याच्यानंतर येसुबाई साहेबांच्या लक्षात आलं की रायगड किल्ल्याला एक दरवाजा आहे, त्याचं नाव आहे वाघ दरवाजा, जो शत्रूला माहीत नाही आहे. म्हणजे त्यांनी मेणा दरवाजा आणि महादरवाजा इथे पारा ठेवला आहे पण वाघ दरवाजाच्या इथे पारा त्यांनी ठेवला नाही आहे. आणि म्हणून त्यावेळी ताबडतोब पूर्ण गडाची जी सूत्रे येसुबाई साहेबांनी आपल्या हाती घेतली आणि छत्रपती राजाराम महाराजांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं. जर कायद्याने म्हटलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा गादीवर बसणं अभिप्रेत होतं, पण स्वराज्याचं हित लक्षात घेऊन महाराणी येसुबाई साहेबांचं हेच तर मोठं महानपण आपल्याला जाणवतं की त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. कारण स्वराज्य जिवंत राहिलं तर पुढे स्वराज्य वाढणार आहे आणि या उद्देशाने स्वतः येसुबाई साहेब आणि त्यांचा मुलगा गडावर थांबले आणि राजाराम महाराजांना याच वाघ दरवाजातून म्हणजे राजाराम महाराज, त्यांच्या दोन पत्नी ताराबाई, भवानीबाई, अष्टप्रधान मंडळातले काही अधिकारी आणि काही सरदार या वाघ दरवाजातून टोपलीसारखा पालना करून तिथून डायरेक्टली निसटले आणि तिथून थेट जिंजीला रवाना झालेले आहेत. पण हा जो प्रवास होता त्यांचा अत्यंत भयानक असा प्रवास होता. कारण इथून प्रतापगडावर गेले आणि प्रतापगडावरून नंतर पन्हाळगडावर गेले, पन्हाळगडावरून नंतर विशाळगड आणि थेट नंतर जिंजी. 5 एप्रिल 1689 छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि 2 नोव्हेंबर 1689 छत्रपती राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. आणि हा जो जीव घेणारा प्रवास होता, कारण जागोजागी शत्रू तैनात होते आणि या सगळ्याच्या शत्रूंपासून स्वराज्याच्या शिलेदारांनी राजाराम महाराजांना संरक्षण पुरवलं आणि सुरक्षित त्यांना जिंजीला पोहोचवलं. म्हणून हा
किल्ला आणि ज्या वेळेला राजाराम महाराज जिंजीला पोहोचले त्याच्या दुसऱ्याच दिवशी रायगड किल्ला जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला. पण असा तसा रायगड किल्ला ताब्यात गेला नाहीये, कारण रायगड किल्ला अभेद्य होता. रायगड किल्ला त्यांना लढून कधीच मिळाला नसता. तह करावा लागला, येसुबाई साहेबांनी तह केला, कारण येसुबाई साहेबांच्या काही अटी होत्या आणि येसुबाई साहेबांनी त्यांचा मुलगा स्वतः दिल्लीमध्ये 27 वर्षे कैदेत राहिल्या. आणि त्याच्यानंतर असा हा जो इतिहास आहे या वाघ दरवाज्याचा, की या वाघ दरवाज्याला एक खूप महत्त्वाचा इतिहास लाभला आणि ही माहिती या चॅनलच्या माध्यमातून मला तुम्हाला द्यावीशी वाटली. आणि कारण हा इतिहास आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात गेला पाहिजे. हा वाघ दरवाजा खूप म्हणजे रायगडावरती लाखो लोक येत असतील, पण वाघ दरवाजा हिरकणी बुरुज चकमकटोक आणि भवानीकडा या ठिकाणी जाणारे अत्यंत खूप कमी असतात. म्हणजे बऱ्याच जणांना वाघ दरवाजा कुठे हेही माहीत नाही आहे. सो याच उद्देश एकच बनवण्याची ही व्हिडिओ, की हा वाघ दरवाजा ज्याने स्वराज्याचं कुंकू जिवंत ठेवलं, हा अत्यंत पवित्र असा वाघ दरवाजाला कोटी कोटी नमन. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार असा मुजरा. आणि मी आपली रोहिदास ठोंबरे आपली रजा घेतो आणि माझ्यासोबत ज्यांनी ही पूर्ण म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि पूर्ण मला सोबत दिली ते जितेंद्र कदम ह्यांचं मनापासून धन्यवाद, जे नेहमीच सोबत असतात ट्रेकिंगला. असे सोबत सदैव राहावी आणि भेटू लवकरच एका नवीन ट्रेकला. जय शिवराय, जय शंभूराजे.